रस्ते वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या वाहनाविरुद्ध वाहतूक पोलिसांच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येपाठोपाठ वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे रस्ते वाहतुकी दरम्यान अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. अपघातांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी रस्ते वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन आवश्यक आहे. त्यानुसार शहरातील रस्ते वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशानं तसंच सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील मुख्य रस्ते आणि वाहतूक सिग्नलवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे संशयास्पद हालचालींवर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात येते. त्यानुसार कायदा सर्वांना समान असतो याची परिस्थिती आज पाहायला मिळाली. महानगरपालिकेचे तत्कालीन शहर अभियंता सखाराम पानसळे यांना प्रशासकीय कामांच्या वापरासाठी असलेल्या चारचाकी क्रमांक MH20CU270 या वाहनाच्या चालकाने वाहन चालवताना सीट बेल्ट लावला नसल्याचं छायाचित्र रेल्वे स्टेशन चौकातील सिग्नलवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. ही घटना 13 मे 2016 रोजीची असून वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीनं वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी महापालिकेला दंड वसुलीची नोटीस बजावण्यात आली. दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आज मनपात आल्याचं पाहायला मिळालं. यामुळे कायदा सर्वांना समान असतो, त्याचं पालन सर्वांनी केलंच पाहिजे.